सुमित ठक्कर एक बार फिर विवादों में घिर गए हैं। पिछली बार आदित्य ठाकरे ट्वीट प्रकरण में, तो अब एनसीपी कार्रवाई पर ट्वीट करने के लिए सुमित पर मुंबई कलवा पुलिस थाने में मामला दर्ज है। कलवा पुलिस नागपुर में सुमित के घर पहुंचे और उसे समन दिया। इस मामले में भाजपा महासचिव चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि सुमित भाजपा का कार्यकर्ता नहीं है, लेकिन वो एक सोशल मीडिया का कार्यकर्ता है। उसने मुंबई पुलिस के सामने एक सप्ताह में हाजिर होना चाहिए। सुमित ठक्कर यांच्याकडे ठाणे कळवा मधले पोलीस आले होते। ठाणे कळवा मध्ये एक गुन्हा सुमित ठक्करच्या नावाने पोलिसांनी केला आहे, रजिस्टर केलेला आहे। सुमितने ट्वीट केलं होतं की गुजरात द्वारकामध्ये 80 कोटी रुपयाचं जे ड्रग्स पकडलं, मुंब्रामधील रहिवासी असलेला कुणी दोषी नावाचा व्यक्ती आहे आणि त्याच्यामुळं सूत्राच्या माहितीनुसार यामध्ये काही पॉलिटिकल लोक दोषीचा संबंधित आहेत, सूत्राच्या माहितीनुसार लिहिलेलं आहे। तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। 7 दिवसाची नोटीस त्यांना दिली आहे की कळवा पोलीस स्टेशनला पोहोचा। तो काही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही आहे, पण एखादा सोशल मीडियाचा कार्यकर्ता, सोशल ॲक्टिव्हिटी असेल, तो कुठल्याही पक्षाचा असेल, त्यांनी जर त्या ठिकाणी योग्य कारवाई करा आणि तात्काळ त्याला अटक करा असं जर म्हटलं असेल तर मला वाटतं याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची काही स्थिती नाही आहे। पण तरी गुन्हा दाखल झाला आहे। सुमित ठक्करला 7 दिवसाची नोटीस दिली आहे कळवा पोलीस स्टेशनला हजर होण्याची। सर, एक बाहेरची एजन्सी आली आहे पोलिसांचं म्हणणं आहे, नागपूर पोलिसांचं, ही बाहेरची एजन्सी कुठली होती? सर, ठाणे कळवाचे पोलीस होते, त्यांनी त्यांना नोटीस दिली आहे, त्याचा गुन्हा दाखल केला आहे आणि गुन्हा दाखल करून त्यांना 7 दिवसाच्या आतमध्ये पोहोचवण्यास सांगितलं आहे।